नाही क्रीडा विभागाचं मला तर एवढं नैराश्य दिसतं मला याच्यामध्ये, जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा विकास कसा करता येईल आपल्याला प्राधान्यक्रमाने? आज 20 कोटी रुपये जिल्ह्याकडे उपलब्ध आहे क्रीडा क्षेत्राकडे, परंतु त्याचा आराखडा नीटसा तयार झालेला नाही आहे. 8 महिने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला झाल्याच्या नंतरही जर त्यांना अजून त्याची कुठली माहिती सांगता येत नाही, अतिशय नैराश्यजनक चित्र होतं. आम्ही जिल्हाधिकारी महोदयाने सांगितलं आहे की सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुख आपल्या जिल्ह्यातले छत्रपती पुरस्कार विजेते कोण आहेत, मला अर्जुन पुरस्कार विजेते कोण आहे मला माहिती, जिल्ह्यामध्ये किती लोक आहेत मला कल्पना नाही, एकच आहे. किंवा राष्ट्रीय खेळाडू म्हणून जे या जिल्ह्यामधून ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, अशा सगळ्या लोकांनी एकदा बोलवा. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे, त्यांच्या सूचना घ्या की काय आपल्याला नेमकी जिल्ह्याच्या क्रीडा विकास क्रीडा क्षेत्राचा आराखडा कसा तयार करता येईल, कारण ते जिल्ह्यातल्या असल्यामुळे त्यांना अधिक त्याची आस राहणार आहे. त्याकरता मला वाटतं पुढे 15 दिवसामध्ये ही तयारी आपण पूर्ण करू, मग एक सर्वांगीण जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना देता येईल. आणि क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला त्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की हा आराखडा तयार झाल्याच्या नंतर ते राजेंडावरच पुढे काम करायचं आहे. नाही म्हणून मला दुर्दैवानं ती शिथिलता जी अनास्था मला दिसते हे सगळी आपल्याला दूर करायची आहे. वाड्यापारचं ते उत्तम उदाहरण आपण जे सांगितलेलं आहे, खरं म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टरच्या मधल्या काळा बऱ्याच काळ कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणामध्ये बराच काळ गेला. आता जिल्हाधिकारी अध्यक्ष मला वाटतो त्याची संकुलाचं, तर त्याची स्वतंत्र बैठक मी घेतो ना. आता काय काय अडचणी आहे, काय अडचणी आहेत, काय करावं लागेल, त्याचा बऱ्याच संकुलांची अवस्था अतिशय बिकट आहे. तालुका क्रीडा संकुलांची अवस्था बिकट आहे म्हणून, कारण मुळात जिल्हा क्रीडा अधिकारीच दुर्दैवानं ज्या जिल्ह्याला सक्षम मिळाले नाही आतापर्यंत. मागचे मागे 2 वेळा आपण पाहिले काय प्रचंड माध्यमांतून तिकडे झोट उठवले गेले, छोटे बदलावं लागले आपल्या लोकांनी, तर ते ही अवस्था आता होऊ नये अशी आताची सुद्धा अशीच अवस्था दिसते मला. परंतु एवढीच विनंती आहे की आम्ही या सगळ्या झालेल्या सगळ्या तालुका क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलाचं तालुका क्रीडा संकुलाचा आम्ही आता आढावा घेतोय अधिक प्रभावीपणे. आता जिल्ह्यामध्ये एवढी शिक्षण संस्था आहेत, महाविद्यालय आहेत, क्रीडा शिक्षक त्यांच्याकडे आहेत, त्यांना ऑन बोर्ड घ्या ना. तेथे तालुका क्रीडा संकुल जरी त्या महाविद्यालयाने चालवायला दिली, कारण त्यांच्याकडे सगळ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तर ते सुद्धा सांभाळतील ना. असा विचार करायला काही हरकत नाही, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायला पाहिजे ना.